हाय नमस्कार, मी सुप्रिया सोनचाफा मराठमोळी चव या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अंडा तवा मसाला पाहणार आहोत. एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे. कमी साहित्यात कमी टाईममध्ये एकदम झटकीपट बनून तयार होते आणि तितकीच चटपटीत ही अशी लागते. चला तर मग आपण सुरुवात करूयात. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपल्याला आधी एक हलका एक मसाला बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी एका ग्राइंडरमध्ये मुठभर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि 2 ते 3 हिरवी मिरची. तिखट कमी असेल तर 3 हिरवी मिरची वापरायची आहे, नाहीतर तिखट असेल तर 2. आणि यामध्ये जवळपास 1 मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकून याची स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. जर आलं लसणाची पेस्ट नसेल तर लसूण सोललेला 7 ते 8 लसूण कांडी आणि 1/2 इंच आलं टाकू शकता. आता जवळपास 4 अंडी मी या ठिकाणी उकडून घेऊन त्याचे असे कट केलेले आहे मध्यभागी. आता एक तवा घ्यायचा आहे किंवा पॅन, त्यावर तेल आणि बटर टाकून घ्यायचं आहे. गरम झालं की त्यामध्ये थोडीशी हळद पावडर, थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं मीठ मस्त मिक्स करून घेऊयात. सर्व तव्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हे. आणि त्यानंतर न जी आपण अंडी उकडून घेतलेली होती कट केलेली, ती या तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे. दोन्ही साईडनी व्यवस्थित अशी छान फ्राय करायची आहे आणि तुम्ही पाहू शकता सर्व बाजूंनी मसाला लागला जाईल अशा पद्धतीने मी हे तव्यामध्ये छान चोळून घेतलेलं आहे. आणि आता ही आपण दोन्ही साईडनी फ्राय करून घेऊयात. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. एक साईड फ्राय झाली की पलटी करून दुसरी साईडसुद्धा छान फ्राय करून घ्यायची आहे. आणि तुम्ही पाहू शकता मस्त अंडी फ्राय झालेली आहे. आता ही मी काढून घेत आहे. अशा पद्धतीने अंडी फ्राय केली की ती त्याची टेस्ट अजून वाढते आणि चव खूप भारी लागते. आता त्याच पॅनमध्ये मी अजून 2 ते 3 पळी तेल टाकून घेत आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये 1/2 चमचा जिऱ्याची फोडणी देऊन घेऊयात. आता जवळपास 2 मीडियम साईजचे कांदे एकदम बारीक चिरलेले आहेत. जितके बारीक चिरता येतील तेवढे बारीक मी या ठिकाणी चिरून घेतलेले आहेत आणि या तेलामध्ये हे छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला कमी मसाला पाहिजे असेल, ग्रेव्ही कमी हवी असेल, तर तुम्ही 1 मीडियम साईजचा कांदा किंवा 1 मोठ्या साईजचा कांदासुद्धा घेऊ शकता. पण जितकं बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरून घ्यायचा आहे. कांदा फ्राय झालेला आहे. आता यामध्ये आपण जी पेस्ट बनवून घेतली होती आलं लसूण आणि कोथिंबीरीची, ती टाकून घ्यायची आहे. पेस्टसुद्धा 1/2 मिनिट छान या तेलामध्ये भाजून घ्यायची आहे जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जाईल. पेस्ट आपली भाजून झालेली आहे. आता यामध्ये 1 मोठा चमचा चिकन मसाला, थोडीशी हळद पावडर 1/2 चमचा आणि 1 चमचा घरगुती लाल तिखट मस्त आता हे मिक्स करून घेऊयात. या ठिकाणी तुम्ही लाल तिखट कमी जास्त करू शकता कारण आपण हिरवी मिरची देखील वापरलेली आहे. आता मसाला जळू नये म्हणून ग्राइंडरमध्येच थोडंसं पाणी टाकून मी यामध्ये मिक्स करून घेतलं आहे. आता मसाले सर्व मिक्स करून घेऊयात आणि अजून थोडंसं पाणी टाकून आणि चवीनुसार मीठ टाकून आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे तेल सुटेस्तोपर्यंत. मसाला अशा पद्धतीने आपण तेल सुटेस्तोपर्यंत शिजून घेतला की त्याची चव अजून वाढते. त्यामुळे जेव्हा किंवा कोणताही मसाला तुम्ही बनवता तो छान थोडंसं पाणी टाकून तेल सुटेस्तोपर्यंत शिजून घ्यायचा झाकण ठेवून. आता यालासुद्धा मी झाकण ठेवून पुढील 1 ते 2 मिनिट छान तेल सुटेस्तोपर्यंत हा मसाला शिजवून घेणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता मस्त असं तेलसुद्धा सुटलेलं आहे बाजूनी कडेने पाहू शकता तुम्ही. आता यामध्ये आपल्याला जे अंडे फ्राय केले होते ते टाकून घ्यायचे आहे. अंडे यामध्ये छान मिक्स करून घेऊयात आणि अंड्याची जी खालची वरची बाजू आहे म्हणजे येल्लो पार्ट आहे तो आपल्याला या ग्रेव्हीमध्ये खालच्या साईडनी करायचा आहे. अशा प्रकारे सर्व अंड्यांची येल्लो पार्ट आहे तो खाली करून घेऊयात ग्रेव्हीमध्ये, म्हणजे याची टेस्ट ग्रेव्हीमध्ये छान उतरली जाईल येल्लो पार्टची आणि ग्रेव्हीची टेस्टसुद्धा छान लागेल मस्त. आता अजून आपण झाकण ठेवून पुढील 1 ते 2 मिनिट आपल्याला ही ग्रेव्ही या अंड्यांमध्ये शिजवून घ्यायची आहे. आणि 1 ते 2 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता मस्त आपली
अंडा तवा मसाला बनवून तयार आहे. खूप मस्त आणि चटपटीत अशी ही रेसिपी आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा वापरू शकता, त्याने सुद्धा चव अजून छान लागते. आणि मस्त आपला अंडा तवा मसाला बनवून तयार आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी टाकून घेऊयात. आणि मस्त जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.